नमस्कार, मी रुजुता देशमुख. आत्ताच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आलेला अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे. माझं माहेर पुण्याचं, पण मुंबईला येऊन राहून आता मला 25-एक वर्ष झाली आहेत, त्यामुळे तशी मी मुंबईचीच झाली आहे. पण पुण्यात आई वडील असतात, सासू सासरे असतात, त्यामुळे पुणे मुंबई येणं जाणं खूप जास्ती आहे माझं. तर 31 जुलैला मी पुण्याला गेले आणि गाडी घेऊन गेले. प्रत्येक वेळेला गाडी घेऊन जात नाही, पण यावेळेला गाडी घेऊन गेले. आणि जेव्हा केव्हा गाडी घेऊन जाते किंवा माझं कुटुंब माझ्याबरोबर असतं, माझा नवरा माझी मुलगी, तेव्हा युजली आम्ही लोणावळ्यात जातो. एका ठिकाणी मनशक्तीला जातो, तिथे चहा मिसळ हे खाण्यापिण्याची आम्हाला दरवेळेला सवय, की आम्हाला आवडतं तिथे जायला. तर तिथे जाऊन आम्ही पुण्याला गेलो आणि टोलवर तुम्हाला माहिती आहे मेसेजेस किंवा मेल्स जे आहेत ते लेट येतात. तर जनरली खालापूरला 240 रुपये घेतले जातात आणि तळेगावला 80 रुपये किंवा वाईस वर्षा जे काही असेल ते. पण एका वेळेला 240 आणि एका वेळेला 80 रुपये घेतले जातात. पुण्याला गेल्यावर माझ्या लक्षात आलं, जेव्हा मी घरी पोचले, कारण मी ड्राईव्ह करत होते, घरी पोचले तेव्हा टेक्स्ट मेसेज माझ्या नवऱ्याला येतो. तर शिरीष मला म्हणाला की अगं 240 आणि 240 असे डिडक्ट झालेत. तर मी मेल चेक केला, त्याच्यावरही सेम होतं, 240 आणि 240 असे डिडक्ट झाले होते. तर मग मी मेल थ्रू काही करता येत आहे का, काही हेल्पलाईन एका चेक केलं, मी मेल केला, तर माझी कंप्लेंट रजिस्टर झाली. त्यांचा मेलही आला की आम्हाला हे 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 द्या, आरसी बुक, फोटो वगैरे सगळं जे काही त्यांना हवंय ते सगळं मी त्यांना मेल केलं. त्याच्यानंतर त्यांचा रिव्हर्ट नाही आलेला. पण लगेच नेक्स्ट डे 1 ऑगस्टला मी परत मुंबईला जाणार होते, तेव्हा मी गाडी बाजूला लावली आणि जाऊन टोलपाशी हे बोलून आले की मला मॅनेजरशी बोलायचंय, असं असं झालंय, तर याच्यावर काय सोल्युशन आहे. तर मॅनेजर आले, ते माझ्याशी बोलले आणि त्यांनी मला पहिला प्रश्न हा विचारला की तुम्ही लोणावळ्यात उतरला होतात का. तर मी असं म्हणाले की हो, पण मी दरवेळेला लोणावळ्यात उतरते कारण आम्हाला आवडतं आणि आम्ही परत एक्सप्रेस वेवर येतो. तर त्यांनी मला असं सांगितलं की आता 2 भाग झाले आहेत, मुंबई टू लोणावळा 240 आणि लोणावळा टू पुणे 240 रुपये. तर मी त्यांना म्हटलं हे कधी सुरू झालं, नाही जेव्हापासून फास्टॅग सुरू झालाय तेव्हापासूनच हे सुरू झालं. तर मी त्यांना म्हटलं की नाही, फास्टॅग सुरू होऊन पण आता 1-2 वर्ष झाली असतील इफ आय एम नॉट रॉंग, पण तेव्हापासून मी पुण्यात आलेच नाही, असं तर नाही झालंय. तर मी दरवेळेला येते, मी तुम्हाला आधीचे पण मेल्स दाखवू शकते की 240 आणि 80 झालेत आणि मी लोणावळ्यात जाऊन आलीये, तर याच वेळेला 240 आणि 240 असे का डिडक्ट केले गेले. तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. त्यांनी एवढंच सांगितलं की नियमात असं बसतं की हे 2 टप्पे केलेत, मुंबई ते लोणावळा 240 रुपये टोल, लोणावळा ते पुणे 240 रुपये टोल. तर मी अर्थातच, आपल्याला सगळ्यांना माहितीये मुंबई ते लोणावळा हे अंतर जास्ती आहे आणि लोणावळा ते पुणे अंतर हे कमी आहे. तर मी चेकही केलं तर मुंबई ते लोणावळा हे अंतर 83 किलोमीटर आहे, 83 किलोमीटर, आणि लोणावळा ते पुणे 64 किलोमीटर आहे. तर अर्थात 20 किलोमीटरचा फरक आहे. तर हा काय नवीन नियम केलाय, हा अनुभव तुम्हालाही आलाय का? मेल थ्रू मी जे करण्याचा प्रयत्न केला ते तिथपर्यंतच गेलंय की त्यांनी विचारलेल्या गोष्टी मी सगळ्या त्यांना मेल केल्या, पण आता रिव्हर्ट आलेला नाही आणि टोल नाक्यावर तर मला असं उत्तर दिलेलं आहे. तर हे फेअर आहे का, तुम्हाला काय वाटतं, हे करेक्ट आहे का? अंतर वेगवेगळं असताना 240+240 टोल आकारणं हे बरोबर आहे का, तुम्हाला काय वाटतं? यात काहीतरी बदल व्हावा असं मला डेफिनेटली वाटतं. थँक्यू. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.